सामाजिक राजकीय व्यावसायिक जाने फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज। भाजपच्या वतीने संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला। स्थानिक भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला। सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर संविधानाचे वाचन करण्यात आले। यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, खामगाव विधानसभा विस्तारक डॉक्टर एकनाथ पाटील, भाजयुम शहर अध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष पवन गरड, माजी सदस्य विलास काळे, विजय उगले, रवी गायकोळ, अमोल राठोड, संदीप राजपूत, सुधाकर काळे, रोहन जयस्वाल, आशिष सुरेका सुरेका, गोपाल काळीकर आदींची उपस्थिती होती। 26/11 हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली। संविधान दिन कार्यक्रम आटोपल्यानंतर 26 नोव्हेंबरच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून 2 मिनिटे म्हणून आदरांजली वाहण्यात आली। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचा आज स्मृतिप्रीत्यर्थ भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये या ठिकाणी आमदार आकाशदादा कुलकर आणि जिल्हा व मंडळ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मन की बात कार्यक्रमाच्या नंतर या ठिकाणी संविधान वाचनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत।